ठीक आहे, आता आपल्याला काय बघायचंय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन. हा, रेअरर मीडियम म्हणजे विरल माध्यम आणि डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम. इथे आहे घनमाध्यम, इथे आहे घनमाध्यम, हे आहे विरल माध्यम, आणि इथे आहे विरल माध्यम आणि हे माध्यम आणि हे घनमाध्यम. हा, वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर अ मीडिया इट्स बेंड टुवर्ड्स अ नॉर्मल. म्हणजे जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजे कुठे रे, हे बघा, जेव्हा रेअरर, वेन अ लाईट रे पासेस फ्रॉम या रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये येतो तेव्हा तो काय होतो, बेंड्स टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजे नॉर्मलकडे काय होतो तो झुकतो, म्हणजे ह्या नॉर्मलकडे तो झुकतो. आलं लक्षात? सेकंड याच्यात, वेन लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे जेव्हा किरण हा घन माध्यमातून रेअरर कडे येतो, म्हणजे घन माध्यमातून कोणाकडे येतो, विरल माध्यमाकडे येतो, तेव्हा तो काय होतो, स्तंभिकेपासून दूर जातो, म्हणजे या नॉर्मल पासून काय जातो तो, बेंड टुवर्ड्स, बेंड सॉरी बेंड अवे, बेंड अवे म्हणजे काय, तो या नॉर्मल पासून लांब जातो. पहिल्या याच्यात काय होतं, जेव्हा रेअरर मधून डेन्सर कडे येतो, म्हणजे जेव्हा विरल मधून घनाकडे येतो, तेव्हा तो काय होतो, नॉर्मलकडे झुकतो, म्हणजे नॉर्मलकडे जातो. आणि दुसऱ्याच्यात, जेव्हा घन माध्यमातून विरल मध्ये येतं तेव्हा काय होतं, तर तो नॉर्मल नॉर्मल कडून लांब जातो. तिसऱ्याच्यात बघू, वेन अ लाईट रेज लाईट रे इज इन्सिडेंट नॉर्मली ऍट बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट डिरेक्शन अँड हेन्स डू नॉट गेट रिफ्रॅक्टेड. म्हणजे जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असेल तर माध्यमाच्या सीमेवर लंबरूप अपात होत असल्याने त्याची दिशा बदलत नाही. कधी? एकाच माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असेल तर, प्रकाश किरण, ठीक आहे, एकाच माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असेल, म्हणजे रेअरर मधून जर डेन्सर कडे येत असेल तर. समजलं? हे तीन रिफ्रॅक्शनचे डिफरंट मीडिया त्यांनी ते सांगितलेलंय. फर्स्ट, याच्यात रेअरर मधून डेन्सर कडे येतो तेव्हा काय होतो तो, याच्यात बेंड होतो तो नॉर्मल नॉर्मलकडे, म्हणजे स्तंभिकेकडे तो काय होतो, झुकतो. दुसऱ्या याच्यात काय सांगितलंय, जेव्हा घनामधून रेअरर याच्यात विरल मध्ये येतो, म्हणजे टेन्सर कडून जेव्हा रेअरर मीडियम कडे येतो तेव्हा तो काय होतो, नॉर्मल पासून लांब जातो, म्हणजे स्तंभिकेपासून तो लांब जातो. आणि थर्ड मध्ये काय सांगितलंय, जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यम, म्हणजे एकाच माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश, म्हणजे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्या माध्यमाच्या सीमेवर लंबरूप अपात होतं. म्हणजे तिथे काय होतं, बाउंड्री बिटवीन टू मीडिया इट डज नॉट चेंज इट डिरेक्शन, ते काय होतं, इन्सिडेंट नॉर्मल, म्हणजे तिथे ते काय होतं, इन्सिडेंट होतात, ते अपात होतात. आणि अपात माध्यमाच्या सीमेवर काय होतात, लंबरूप अपात होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. समजलं? असे तीन ते डिफरंट मीडिया होते. आता काय, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, मग आपल्याला विचारलं त्यांनी, कॅन यू टेल, काही क्वेश्चन आहेत, हॅव यू सीन इन अ मिरेज विच इज an illusion of the appearance of water on a hot road or in a desert. म्हणजे उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा वाळवंटात पाणी साचल्याचा आभास मृगजळ तुम्हाला झाला आहे का? म्हणजे वाटलंय का तुम्हाला कधी की पाणी साचलंय किंवा काय? तर हो, लोक फर्स्ट, तर त्याचं आन्सर काय, लोकल ऍटमॉस्फिअरिक कंडिशन इफ अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे जी कंडिशन असते बाहेरची ऍटमॉस्फिअरिक, ती कोणावरती अफेक्ट करते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरती, ठीक आहे. नंतर द एअर नियर अँड द हॉट रोड ऑर डेझर्ट सर्फेस इज हॉट अँड हेन्स रेअर दॅन द एअर अबव इट. म्हणजे जे रेअरर मीडियम असतं ते काय असतं, थोडं गरम असतं, म्हणजे हवेचं जे मीडियम असतं ते गरम असतं, त्यामुळे पण ते होतं. आणि लाईट रेज ज्या येतात, कुठून येतात, बाहेरच्या मीडियम कडून, म्हणजे एअर कडून किंवा रेअरर मीडियम कडून ज्या लाईट रेज येतात, तर त्यांचा डिस्टन्स, त्या किती चेंज होतात, ते सगळं त्याच्यावरती डिपेंड असतं, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन वरती. आलं लक्षात? सेकंड क्वेश्चन आहे, हॅव यू सीन दॅट ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबव अ होली फायर अपियर टू बी शेकिंग, आणि वाय डज दिस हॅपन? म्हणजे जर होळीच्या वेळी होळीच्या ज्वालांच्या पलीकडील काही वस्तू हालताना तुम्ही बघितल्यात का? असं का घडतं रे, का होतं तुम्हाला असं का वाटतं की त्या हालतायत पलीकडे? हा, मग लोकल ऍटमॉस्फिअरिक कंडिशन अफेक्ट द रिफ्रॅक्शन, याच्यात पण तेच आहे की ज्या लोकल कंडिशन आहेत ना ऍटमॉस्फिअरिक, त्या काय होतात, त्या याच्यावरती अफेक्ट करतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरती, त्या कंडिशन वरती, ठीक आहे. मग द एअर नियर अँड द होली फ्लेम्स इज हॉट अँड हेन्स रेअरर दॅन द एअर अबव इट. त्या काय असतात,
त्याच्यापेक्षा गरम असतात, म्हणजे जास्त रेअर असतात, त्याच्या हॉट असतात, त्या फ्लेम्स ज्या असतात, ते ज्या वाफा निघतात ना, त्या ज्या धूर निघतो त्याच्यातून, ते बघितलंय आपण, ज्वाला निघतात, त्या कशा असतात, त्या गरम असतात. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीझिंग अँड द डिरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबाउ द फायर. म्हणून मग ते आपल्याला काय वाटतं की समोरची ती वस्तू आहे ना, पलीकडची ती काय होते, हलताना दिसते. लक्षात, लोकल ऍटमॉस्फिअरिक कंडिशन अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू द सेम एक्सटेंट. लक्षात, स्थानिक वातावरणाच्या प्रकाशाच्या अपवर्तनावर थोड्या प्रमाणात परिणाम होत असतो. म्हणजे काय असतं, लोकल ऍटमॉस्फिअरिक कंडिशन अफेक्ट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. त्याचा पण काहीतरी बाहेरच्या स्थानिक वातावरणाचा प्रकाश वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर परिणाम होत असतो. इन बोथ द एक्झाम्पल अबाउ द एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फ्लेम्स इज हॉट अँड हेन्स रिअरर दॅन द एअर अबाव इट. मग ह्या दोन कंडिशनवरून, वरील दोन उदाहरणातून आपल्याला काय समजलं रे, की रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावर किंवा ज्वाला म्हणजे होळीच्या वेळेस ज्या ज्वाला असतात त्याच्यात काय असते, हवा कशी असते, गरम असते, आणि गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, तिचा कमी असतो. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीझिंग एज वी गो टू इन्क्रीझिंग हाईट. मग काय होतं की जसं जसं आपण उंचीप्रमाणे विरलता काय होत जाते, कमी कमी होत जाते, हा, आणि त्याच्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, वाढत वाढत जातो. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीझिंग एज वी गो टू इन्क्रीझिंग हाईट. जसं आपण हाईट वाढवत जातो तशी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होते, वाढत जाते. मग इन द फर्स्ट केसेस द डिरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स कीप चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे काय झालं, पहिल्या याच्यात काय झालं, उदाहरणात अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशा काय झाली, सतत बदलत गेली. कोणाच्या, अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे, म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमुळे काय झालं, त्याची दिशा काय झाली, बदलत गेली. मग द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ दिस ऑब्जेक्ट इन साईड द ग्राउंड एज शोन इन फिगर 6.5. दिस इज कॉल्ड मिरेज. म्हणजे हे बघा, आकृती 6.मध्ये दाखवली तुम्हाला, 6.5 ही मिरेज, हा, मृगजळ म्हणतात त्याला. मग याच्यात काय दाखवलंय, की दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश, म्हणजे दूरवरून, हा, तर ते काय झालात, प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून असल्यासारखे भासतात, त्यालाच मृगजळ असे म्हणतात. म्हणजे द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट अपियर टू बी, म्हणजे जे लाईट रेज हे डिस्टंट म्हणजे लांबच्या ऑब्जेक्ट पासून येत आहेत ना लाईट रेज, ते काय वाटतात आपल्याला, कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इन साईड द ग्राउंड एज शोन इन फिगर 6.5. म्हणजे जे लांबच्या वस्तूकडून येणारे जे प्रकाश किरण आहे त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडे आल्यासारखे भासतात. कुठून, लांबच्या दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाशाचे किरण कसे भासतात, वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे दिसतात आपल्याला, ठीक आहे. मग त्याला काय म्हणतात, मृगजळ असे म्हणतात. इन द सेकंड एक्झाम्पल द डिरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबव द फायर दस द ऑब्जेक्ट अपियर टू बी मुव्हिंग. मग दुसऱ्या उदाहरणात काय दिसतं आपल्याला, की बदलत्या अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाश किरणांच्या दिशेमुळे होळीच्या ज्वालांपलीकडील वस्तूची स्थिती बदलल्याचा म्हणजे वस्तू हल्ल्याचा भास होतो आपल्याला. काय होतं असं, तर तिथे काय होतं, डिरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम ऑब्जेक्ट बियॉन्ड द होली फायर चेंजेस, काय होतं ते, का चेंज होतं, चेंजिंग द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, काय होतं तिथे, अपवर्तनांकामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाली, ठीक आहे. आपण अपवर्तनांक जर बदलला तर त्यामुळे प्रकाशाच्या किरणांच्या दिशा पण बदलते, आणि दिशा बदलली प्रकाश किरणांची की मग त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की समोरची वस्तू काय होते, अशी हलते. आलं लक्षात.